अंबरनाथ शिवसेना तर्फे उत्तर भारतीय स्नेह संमेलनाचा आयोजन करण्यात आला होता। या कार्यक्रमात शेकडो उत्तर भारतीय नागरिकांनी सहभाग घेतला। हा कार्यक्रम शिवसेनेचे उत्तर भारतीय सेलचे अंबरनाथ शहर प्रमुख प्रमोद चौबे यांनी आयोजित केला होता। अंबरनाथ पश्चिम भागात गुवापाडा परिसरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात। या परिसरात उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून मोठ्या संख्येने आलेला वर्ग स्थायिक झाला आहे। या सर्व नागरिकांचे नेतृत्व तसेच यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी अंबरनाथचे शिवसेनेचे उत्तर भारतीय सेलचे सक्षम नेतृत्व करणारे प्रमुख प्रमोद चौबे हे दरवर्षी स्नेह संमेलन आयोजित करतात। त्याप्रमाणे यंदाही उत्तर भारतीय नागरिकांसाठी स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार बालाजी किनीकर यांनी दिली आहे। आज दरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीय संमेलन आज या ठिकाणी होतं। सर्वच उत्तर भारतीय आणि बिहारमधील सर्व आमचे रहिवासी गुवापाड्यातील आणि अंबरनाथमधील सर्व रहिवासी या ठिकाणी आले होते। आपल्या ह्या विभागातील समस्या असतील आणि दरवर्षीप्रमाणे संमेलन होऊन प्रत्येक जे वरिष्ठ असतात उत्तर भारतीय जे वरिष्ठ नागरिक असतात त्यांचा सन्मान केला जातो। महिला असतील पुरुष असतील त्याचप्रमाणे जे समस्या आहेत आमच्या त्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी हे संमेलन आयोजित केलं होतं आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। त्या विभागाच्या समस्या आहेत, काही उत्तर भारतीय लोकांच्या समस्या आहेत, गाड्याच्या समस्या आहेत। यावर्षीही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला। या कार्यक्रमात अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर, भारतीय जनता पक्षाचे अभिजित करंजुले, माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय नागरिकांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। स्नेह सम्मेलन अंबरनाथ में पूरे अंबरनाथ शहर की तरफ से मैं प्रमोद कुमार चौबे अध्यक्ष अंबरनाथ शहर उसके तरफ से आयोजित किया हुआ था। यहाँ पे जो 8 नंबर 9 नंबर 7 नंबर जो वार्ड है उसमें कुछ समस्या था, जो नागरिक की समस्या थी वो भी सुनने के लिए आमदार डॉक्टर बालाजी किनकर आए हुए थे। उन्होंने यहाँ पर अपनी भेंट दी, लोगों का समस्या भी सुना और उसको पूरा करने के लिए उन्होंने आश्वासन दिया है। जो भी वार्ड का विकास है उसमें उनका हमेशा सहयोग रहता है और वह सहयोग आगे करते रहेंगे। हमारे सभी उत्तर भारतीयों का मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के साथ में सभी लोगों ने साथ में रहने का निर्णय लिया है और उनको अभी वो मुख्यमंत्री हैं, आगे भी 5 साल मुख्यमंत्री रहेंगे ऐसा उत्तर भारतीयों का सोचना है, ऐसा उत्तर भारतीय चाहते हैं, क्योंकि वो एक महाराष्ट्र के लिए अच्छे मुख्यमंत्री हैं। ऐसा मुख्यमंत्री हमारे महाराष्ट्र में बरसों से मिला नहीं है। जो आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब बीजेपी के साथ में युति की सरकार चला रहे हैं, रात दिन काम कर रहे हैं, 24 घंटे में 20 घंटा लगातार शिंदे साहब काम कर रहे हैं महाराष्ट्र के लिए। जो विकास पिछले 2-2.5 साल में नहीं हुआ वो 1 साल में शिंदे साहब ने करके दिखाया। कोई विरोध नहीं है किसी भी उत्तर भारती का या हमारे जो विरोधक हैं कोई ऐसा विरोध नहीं है। सब लोग सारे उत्तर भारती शिंदे साहब के साथ में आज 24 घंटे के नोटिस पे हमारे साथ में ये सामने आपका 500 लोगों का एक कार्यक्रम है उत्तर भारतीयों का। पूरा अंबरनाथ शहर स्वच्छंद तरीके से शिंदे साहब के साथ में है। सभी उत्तर भारती 40 से 50 हज़ार उत्तर भारती अंबरनाथ में शिंदे साहब के साथ में है और यहाँ के कल्याण के लोकसभा श्रीकांत जी शिंदे साहब ऐसे लाडले शिंदे साहब कहाँ मिलेंगे। ऐसा कोई खासदार नहीं है पूरे महाराष्ट्र में पूरे देश में जो ऐसा काम करे हमारे कल्याण लोकसभा के लिए। और हमारा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ऐसा आमदार भी पूरे महाराष्ट्र में बोलता है नहीं मिलता है। 3-3 बार से आमदार चुन के आने के बाद मोदी साहब का लाट आने के बाद भी ये आमदार डॉक्टर बालाजी किनकर चुन के आए थे। तो ऐसे काम से आदमी चुन के आता है, बिना ऐसा किसी के विरोध से किसी के जिताने से कोई जीतता नहीं। शीतल मोरे सह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन,
इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरवेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.